शिंदे यांच्यामुळे ठाणे हे शहर सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या अगोदरही ठाणे शहर प्रचंड चर्चेमध्ये होतं, ते आनंद दिघे यांच्यामुळे. आनंद दिघे आणि टेंभी नाका त्या काळी हे जणू समीकरणच झालं होतं. आज आहे आनंद दिघे यांची जयंती. त्यांच्या या जयंतीनिमित्त टेंभी नाका आणि आनंद दिघेंचा हा किस्सा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. आनंद दिघे यांचा जन्म 27 जानेवारी 1952. टेंभी नाका परिसरात त्यांचं एक घर होतं आणि त्याच काळामध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर बाळासाहेबांच्या या परिसरामध्ये अनेक सभा व्हायच्या. या सभांना त्यावेळी तरुण असलेले आनंद दिघे नेहमी उपस्थित असायचे. बाळासाहेबांचे हेच विचार ऐकून आनंद दिघे 80च्या दशकामध्ये शिवसेनेमध्ये सक्रिय झाले आणि आनंद दिघे यांच्या रूपाने शिवसेनेला एक धडाडीचा कार्यकर्ता मिळाला. त्यांची हीच कामाची धडाडी पाहून बाळासाहेबांनी त्यांच्यावरती ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. शिवसेनेमध्ये सक्रिय झाल्यानंतर टेंभी नाका परिसरामध्ये आनंद दिघे यांनी आनंद आश्रमाची स्थापना केली. या आश्रमामध्ये दररोज सकाळी जनता दरबार भरायचा. परिसरातील लोक आपल्या समस्या दिघे यांच्याकडे घेऊन यायचे आणि दिघे या समस्या तात्काळ सोडवायचे. असं म्हणतात ते तात्काळ त्यांची समस्या सोडवण्याची पद्धत पाहता या ठिकाणची लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली होती. त्यानंतर ठाणे परिसरामध्ये आनंद दिघे यांची लोकप्रियता इतकी वाढली होती की लोक त्यांना प्रतिबाळासाहेब म्हणून ओळखायला लागले होते. तर कोणतीही निवडणूक न लढवलेले, कोणत्याही पदाची आशा न बाळगलेले आनंद दिघे यांना फ्रंटलाईन या मासिकाने त्या काळी ठाण्याचे बाळ ठाकरे असं म्हणून संबोधलं होतं. टेंभी नाक्यासह ठाणे परिसरामध्ये आनंद दिघे यांचा इतका वचक होता की लोक त्यांच्या समोर यायला देखील घाबरायचे. पण लहान मुलांमध्ये आनंद दिघे अगदी मिसळून जायचे, त्यामुळेच लहान मुलांच्या शिक्षणासाठी दिघे यांनी विशेष प्रयत्न केला. त्यामुळे लहान मुलांचं आणि आनंद दिघे यांचं एक विशेष कनेक्शन होतं. ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक असलेले श्रीधर खोपकर यांची हत्या झाली, त्यावेळी त्यांच्या या आरोपाखाली आनंद दिघे यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे आनंद दिघे यांच्या अटकेनंतर लहान मुलांनी थेट आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत दिघे काका यांना तात्काळ तुरुंगातून सोडा अशी मागणी केली होती. त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्यासाठी अगदी लहान मुलांनी मोर्चा काढल्याचं हे एकमेव उदाहरण असेल. दरम्यानच आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावरील नवरात्र उत्सव असो, गणेश उत्सव असो किंवा दहीहंडी या सर्व कार्यक्रमांना सुरुवात केली. त्यावेळी 24 ऑगस्ट 2001 कार्यकर्त्यांच्या घरी गणेश उत्सवानिमित्त आनंद दिघे हे भेटी देत होते. या भेटी दरम्यानच त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये दिघे यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं, त्याचबरोबर डोक्याला देखील मोठ्या प्रमाणात मार लागला होता. त्यामुळे ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दिघे यांना ऍडमिट करण्यात आलेलं होतं. मात्र दिघे यांच्यावरती उपचार सुरू असतानाच 2 दिवसांनी म्हणजे 26 ऑगस्ट रोजी याच हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी दिघे यांचं वय केवळ 50 वर्ष होतं. दिघे यांची प्रसिद्धी आणि त्यांना मानणारा वर्ग मोठा होता, त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी सांगण्यास कोणीच तयार होत नव्हतं. पण शेवटी उद्धव ठाकरे यांनी ही बातमी सांगितली की आनंद दिघे हे आपल्यात नाहीयेत. त्यानंतर ठाण्यातील या हॉस्पिटलच्या समोर त्यांच्या मानणाऱ्या वर्गांनी अत्यंत गर्दी केली आणि हे अक्षरशः हे हॉस्पिटल जळून खाक केलं. त्या काळी तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणामध्ये तब्बल 34 जणांना अटक देखील करण्यात आली होती. तर आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांचा ठाण्यातील हा वारसा असाच पुढे चालू ठेवला आहे. नवरात्र उत्सव असो किंवा ठाण्यातील त्यांचा जनता दरबार, आज देखील हा जनता दरबार शिंदे यांच्याकडून चालवला जातो. तर मंडळी, आनंद दिघे यांच्या जीवनातील हा एक किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.